हरी ओम श्रीराम अंबज्ञ. मी प्रशांत सिंह सावे, सफाळा उपासना केंद्र. काय झालं, एकदा माझ्या घरामध्ये आपली इन्व्हर्टर आणि बॅटरी असते. अचानक एक दिवशी काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि इन्व्हर्टर बंद झालं. आणि म्हटलं तर काय करायचं. मी फार प्रयत्न केले, काय झालं असेल का, फ्यूज गेला असेल का, स्वतः प्रयत्न करून बघितले, काही होत नव्हतं. त्या बॅटरीच्या वरती ज्या दोन वायर होत्या, त्या वायरच्या मी बघितलं कुठे वायर तसे ओके आहेत, पाणी बघितलं बॅटरीचं ते पण ओके आहे, मग बंद का पडलं आहे काहीच कळलं नाही. शेवटी माझे एक नातेवाईक आहेत, त्यांचं हे पूर्ण व्यवसायांचं आहे बॅटरी आणि इन्व्हर्टरचा, त्यांना फोन केला. त्यांनी त्यांची दोन माणसं, दोन कामगार त्यांनी पाठवून दिले. हे दोन कामगार माझ्या घरी आले आणि त्यांनी ठीक आहे आपण करूया. त्या बॅटरीच्या त्या वायरींना दोन मोठेसे जाडे जाडे स्क्रू, ज्यांना इन्व्हर्टर बॅटरी माहिती आहे, इन्व्हर्टर माहिती त्यांना माहिती असेल, जाडे जाडे पूर्ण स्क्रू असतात, ते पिळलेले असतात, वायरी जॉईन केलेले असतात. त्यांनी पाना घेतला आणि ते ओपन करायला लागले. एकदा, दोनदा, तीनदा ते पाना पिळतात, पण तो स्क्रू असा होता, तो इतका टाईट बसला होता की तो ओपन व्हायलाच तयार नाही, तो उघडत नव्हता काहीच. ती माणसं पण धट्टीकट्टी होती, भरपूर प्रयत्न केला, उघडत नाही आहे, उघडत नाही आहे, प्रचंड जोर लावत आहेत. 2 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं झाली, घामाने ते पूर्ण निथळून गेले. एक साधा स्क्रू त्यांना उघडत नव्हता. त्यांना पण आश्चर्य वाटले, असं काय झालं आहे. मागून बघतात, पुढून बघतात, काहीच होत नव्हतं. मला म्हणलं, एक काम करो, एक गरम पाणी करके लाव, शायद एक गरम पाणी डारके थोडासा खुला हो जाएगा. मी गरम पाणी करून आणला, त्याने त्या स्क्रूवरती टाकला आणि पुन्हा प्रयत्न केला, काहीच करत होत नाही आहे. पूर्ण ताकद मग बघितली, स्क्रू जागचा हलायला पण त्या नाही, इतका तो टाईट बसला होता. आता मी म्हटलं की ह्यांनाच होत नाही, तसं त्यांच्याकडून होत नाही तर माझ्याकडून काय होणार, काय करू काय करू. शेवटी आपला एकच आधार आहे, आपण म्हणतो ना, आपण छोट्या मोठ्या गोष्टीतसुद्धा बाप्पाचा आधार घेतो. बाप्पाचं नाव, त्याचं नाव आपल्या मुखात असतेच. म्हणतो बापूराया, हे आता हे गेली माणसं तर पुन्हा येणार नाही परत, आणि मग पुन्हा आजचा दिवस इन्व्हर्टर शिवाय लाईट गेली तर काय करायचं. मी घरात गेलो, ती उदी होती. अचानक मला काय बाप्पाने बुद्धी दिली, मी उदी घेतली, कागदावर घेतली आणि त्यांना आणून दिली. म्हटलं एक काम करो, आता बघा, जेव्हा असं मी काय करतो ना, तेव्हा खरोखरच माझा पूर्ण विश्वास त्याच्यावर असतो का. तर मी विचार केला की चला आपण ही उदी लावून बघूया, बघूया. म्हटलं उदी त्यांना दिली मी, आणि त्यांनी काय केलं, ती उदी घेतली आणि हे क्या है, म्हणतात तुम्ही लगाव ना भाई. दोन्ही स्कूला उदी अशी लावली, त्यांना वाटलं ते काय आहे, ते एवढं उघडत नाही, ते हे काय लावून काय होणार आहे. पण लावली उदी, तुम्हाला आश्चर्य वाटेल, विदिन 2 सेकंड्स त्यांनी फक्त पाना पिळलं आणि तो स्क्रू उघडला. आता तुम्ही ह्याला काय म्हणाल, अनेक जे लोक आहेत त्याला चमत्कार म्हणतील. मी म्हणतो माझ्या बापूने दिला अनुभव आहे. हा स्क्रू ओपन झाला, ते मला म्हणाले, अरे ये भाईसाहेब, ये क्या है. म्हटलं, ये हमारे सद्गुरु की प्रसाद की उदी है, वो हम माथे पे लगाते हैं. मैं आपको यहाँ पे दिए लगाने के लिए, ये तो आप देखो कैसे होता है, ये उदी के पीछे हमारी भक्ति है, और भक्ति है इसलिए उदी काम करती है. तो बोले, अरे ये तो फिर जबरदस्त है. त्यांना ते इतकं आश्चर्य वाटलं की जे काम गेले अर्धा तासापासून ते करतायत ते होत नव्हतं, आणि हे काहीतरी त्यांनी आणून दिलं, मला काहीतरी राखेसारखं आणून दिलं, आणि हे लावल्यानंतर स्क्रू उघडले. त्यांच्यासाठी ही फार मोठी आश्चर्याची गोष्ट होती, आणि माझ्यासाठी होता बापूचा आलेला एक छोटासा अनुभव. हरिओम श्रीराम अंबज्ञ.